मागील 3 महिन्यापासून शहरातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून जुलै महिन्यात यावर्षी सर्वाधिक म्हणजे 41 डेंग्यूचे रुग्ण आढळले. यातील सर्वांचीच प्रकृती चांगली असून एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं जिल्हा हेवताप कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. तर ऑगस्ट महिन्यात तपासण्यात आलेल्या रक्तजल नमुन्यात अद्याप एकही रुग्ण डेंग्यूग्रस्त असल्याचं स्पष्ट झालेलं नसून सध्या शहरातील 202 तर ग्रामीण भागातील 43 रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यावेळी मागील 4 महिन्यात डेंग्यू रुग्णात जून महिना वगळता वाढ होत असून जानेवारी ते जुलै महिन्यात 98 जणांना डेंग्यू झाला होता. तर कोरोनामुळे तपासणीसाठी बाहेर न पडणारे नागरिकही आता तपासणीसाठी येत आहेत, त्यामुळे देखील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असून मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे डासांची पैदास झाली आहे असं सांगण्यात येते. तसंच ऑगस्ट महिन्यातही डेंग्यू आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळत असून त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलंय. यावेळी जिल्हा हेवताप अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, सहायक जिल्हा हेवताप अधिकारी विजय बागल, सोलापूर महानगरपालिकेतील जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं शहर आणि जिल्ह्यात कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे.